दिनांक 10 मार्च रोजी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांनी संत गजानन महाराज मंदिराजवळ गर्दी होऊ नये या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर चौक ते मंदिर उत्तरद्वारापर्यंतचा सर्व परिसर नो पार्किंग झोनमध्ये राहावा याकरिता आदेश काढलेले आहेत. काय या आदेशाची अंमलबजावणी शेगाव पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद करेल हा भ्रम या करता आहे की या अगोदर सुद्धा माननीय न्यायालयाने एक आदेश काढला होता. ही आहे विदर्भाची पंढरी संत नगरी शेगाव आणि सध्या शेगाव येथील रेल्वे स्टेशन समोर आहोत आणि हा एक प्रमुख चौक आहे. येथून काही अंतरावरच पोलीस स्टेशन आहे. आपण इथं पाहू शकता की आजूबाजूला रेल्वे स्टेशनच्या समोर ज्याप्रमाणे नेहमी काही अवैध दुकाने लागलेली असतात, अवैध वाहने असतात, ती सगळी उभी आहेत. 2005 कायद्यानुसार माननीय न्यायालयाच्या आदेशाने या जागेवर अजिबात अतिक्रमण नको असे आदेश न्यायालयाने काढले होते, परंतु कारवाईच्या नावावर फक्त अधिकारी नेहमी फक्त झाडू पुसून परत जैसे त्याची परिस्थिती इथे येते. इथं आपण या बाजूला पाहू शकता की काही अवैध जी काळी पिवळी वाहन धान्य आहेत ती सुद्धा उभी आहेत. आणि आता नवीनच कलेक्टर साहेबांनी गजानन महाराज मंदिर याच्या आजूबाजूला कुठेही अतिक्रमण होऊ नये, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आदेश काढलेला आहे. काय त्या आदेशाची पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासन काही दखल घेईल की यावर सुद्धा फक्त आताच्या 3 पानांसारखी परिस्थिती राहील. त्यात रेल्वे स्टेशन ते गजानन महाराज मंदिर या संपूर्ण मार्गावर कसल्याही प्रकारचे अतिक्रमण व कोणतीही वाहने उभी राहू नयेत असा आदेश पारित केला होता. परंतु आजही खुद्द न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होताना संतनगरी तरी दिसत नाही. याबद्दल कोणीही काहीही बोलू नये हा दृष्टिकोन समोर ठेवून शासनाच्या काही कार्यालयांकडून काही व्यक्तींना दिवाळी दसऱ्याला बंद पाकिटात रेवड्यासुद्धा वाटल्या जातात अशी खमंग चर्चा प्रमुख व्यावसायिकांकडून ऐकायला मिळते. या व्यतिरिक्त अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी जिल्ह्याचे अधिकारी गप्प का आहेत, कारण संत नगरीत कोणत्याही मार्गाने येताना सर्वप्रथम तुम्हाला अवैध धंद्याची दुकाने थाटलेली दिसतील हे मात्र तितकंच सत्य आहे. त्यामुळे ना इलाजस्तव असे म्हणावे लागेल की खेळला आहे वरली तो चलो संत नगरी असो. आज रोजी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणे हे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त 1500 करोड रुपयांचा विकास आराखड्यामध्ये शहरातील सर्व रस्ते मोठी करण्यात आली, परंतु आजही प्रशासन त्या रस्त्याचा उपयोग करताना दिसत नाही. नो पार्किंग झोन ऐवजी या रस्त्यांना वन वे केल्याने सुद्धा काही प्रमाणात येजा करणाऱ्या भक्तांची कोंडी थांबू शकेल, परंतु प्रशासन या गोष्टीकडे हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करताना दिसते हे मात्र खरे. महाराज यांची नगरी आणि आम्ही सध्या गजानन महाराज मंदिराच्या जवळच दूर उभं आहोत. इथून जवळजवळ दोन्ही बाजूला 200 मीटरपर्यंत माननीय न्यायालयाने 10 तारखेला आदेश काढून नो पार्किंग झोनचे आदेश काढले, तरीसुद्धा आपण येथे नेहमी पाहू शकता की इथे वाहनांची रेलचेल लागलेली आहे. आजूबाजूला दुचाकी वाहनं, 3-चाकी वाहनं आणि 4-चाकी वाहन यांचं येणं जाणं नेहमी सुरूच असते. आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे, तिथपर्यंत हा संपूर्ण परिसर जो आहे नो पार्किंग झोनमध्ये टाकण्यात आलेला असून पोलीस प्रशासनाचं येथे कोणीही उपस्थित दिसत नाही. येणाऱ्या भाविक भक्तांना जो येथे त्रास होत आहे या त्रासापासून त्यांना केव्हा मोकळा श्वास घेता येईल हे आता पाहण्यासारखं राहील. पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन याच्यावर काय कारवाई करते हा एक सुद्धा मोठा प्रश्न आहे. याशिवाय न्यायालयीन मित्र म्हणून फिरदोस मिर्झा यांचे जेव्हा नाव समोर येते त्यावेळेस अनेकांच्या डोळ्यावरील भुवया वर होतात, कारण आजपर्यंत फिरदोस मिर्झा हे कधीही जनतेसमोर आलेले नसून त्यांनी कोणतीही पत्रकार परिषद घेऊन कधीही माहिती दिलेली नाही. मागील 1 वर्षांपासून प्रशासकीय अधिकारी मनमानी करत आहेत, तरीसुद्धा स्वतःला जनसेवक म्हणून उद्भवणारे माजी नगरसेवक जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता समोर येताना दिसत नाही का हा मोठा संभ्रम येथे निर्माण होतो. यांनी जे आदेश काढले आहेत नो पार्किंग झोनचे, जे माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तर मंदिराच्या उत्तर गेटपर्यंत जो भाग आहे तो संपूर्ण नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. तर त्या भागावर आता नगर परिषद आणि आम्ही मिळून काम करणार आहोत. तेथे नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात येणार आहे आणि ते बोर्ड लावल्यानंतर त्याच्या आतमधला जो एरिया आहे त्या एरियामध्ये कुठलंही व्हेकल मोटार वाहन वगैरे असेल ते उभं करता येणार नाही.
आणि ते उभं जर केलं त्यामध्ये मोटर व्हीकल ॲक्टप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आम्ही असं आवाहन करतो का त्यांनी जो काही माननीय कलेक्टर साहेबांचे जे आदेश आहे नो पार्किंग झोनचे त्याचं उल्लंघन करू नये आणि नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मंदिराच्या उत्तर गेटपर्यंत जो भाग आहे तिथे कुठलंही वाहन टू व्हीलर फोर व्हीलर. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.